अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे सोमवार, उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. 2022 ची उद्या पहिलीच पौर्णिमा आहे. तर आपल्याला उद्या काय काय करायचं आहे, सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा चॅनलला नक्की व्हिजिट द्या, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. की आपल्याला सत्यनारायण कसं करायचं आहे, सत्यनारायण कोणत्या दिवशी करायचं आहे. परत एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की उद्या पहाटे पौर्णिमा सुरू होणार आहे आणि परवा पहाटे संपणार आहे. परवा सूर्यास्त सूर्योदय म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी संपणार आहे, म्हणून उद्याच्याच दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे. त्या काय काय करायच्या तुम्हाला मी सांगितलं आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात एक विशेष माहिती देणार आहे. आपल्याला माहिती आहे की उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे, शाकंभरी नवरात्र उत्सव असतो, त्याची उद्या सांगता आहे. आपल्याला सेवा तर करायची आहे, त्याच पद्धतीने एक उपाय करायचा आहे. तो उपाय काय तुम्हाला सांगते. आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंने साक्षात म्हणजे भगवान विष्णूंने साक्षात सांगितलं होतं की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर म्हणजे पिंपळ वृक्षावर माझा आणि माता लक्ष्मीचा वास असेल, असं स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं होतं. तर उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाची उद्या म्हणजे पहिला सण आहे, उद्या पहिली पौर्णिमा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगते. सकाळी तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर सकाळी तुम्ही जल अर्पण करू शकता. पिंपळ वृक्षाला जल अर्पण केल्याने कितीही मोठा पितृदोष असो तो पितृदोष कमी होण्यास मदत होते. आपल्याला माहिती आहे पितृदोषातून मुक्तता मिळवायची असेल तर आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची असते. आपण ना रोज म्हणजे रोज आपण पिंपळ वृक्षाला हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणजे आपण त्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकतो. शनिवारीही आपण स्पर्श करून जे खाली किंवा त्याचं एक झाडाचं जे पान आहे ते आपण घरी आणू शकतो. पण मी आता फक्त तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला दिवा लावायचा आहे, तो कसा दिवा लावायचा ते पण सांगणार आहे. पिंपळ वृक्षाला तुम्हाला दिवा लावायचा आणि तो दिवा आपण भगवान विष्णूंना समर्पित असतो, कारण त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा तिथे वास असतो. तर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, तो दिवा तिळीचा लावायचा आहे. तिळीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुमच्याकडे दुसरं तेल असेल तर असं करू नका, तिळीच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे. पितृदोषातून मुक्तता आणि सगळ्यात महत्त्वाचं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी. बघा, लक्ष्मी नेहमी चंचल असते, अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी स्वामींच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने असं वाटत असतं. पण आपल्याला पण माहिती आहे की माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरातून माता लक्ष्मी चिरंतर असते, त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही. म्हणून तुम्हाला सांगते की उद्याच्या दिवशी फक्त 5 मिनिटं काढून ही सेवा कोणीही करू शकतो, महिला पण करू शकता. जर तुम्ही बिझी असाल, तुमच्या घरातलं कोणीही ही सेवा केली तरी चालेल. पिंपळ वृक्षाला तिळीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. तिळीच्या तेलाचा कारण तो पितृदोषासाठी आहे. 2 वाती एक करायचे आहे, त्याचा दिवा लावायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्टीलचा दिवा घ्या, तांब्याचा घ्या, जी आपली पणती असते पणती पण घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. कारण कसं होईल ना, कधी कधी दिवा जर तुम्ही तिकडे घेऊन गेले आणि तो हरवला तर मला माहिती आहे की बायकांचा फार जीव असतो या गोष्टींमध्ये. म्हणून तुम्ही दिवा जरी लावला, जी पणती घेऊन गेली ती लावली, आणि सगळ्यात महत्त्वाचं की दिवा लावून लगेच निघून नाही यायचं आहे. दिवा लावायचा आहे, दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे, कारण तो पितृदेवांचं स्थान असतं. म्हणून दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर त्याच्यासमोर बसून म्हणजे झाडाच्या खाली तुम्हाला दिवा लावायचा आहे, दक्षिणेकडे तोंड करून. आणि त्यांच्यासमोर म्हणजे त्या झाडाच्या समोर बसून तुम्हाला शक्य असलं तर 11 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र परत एकदा सांगते, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र सांगते, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे जे 2 मंत्र आहे, हे मंत्र तुम्हाला 16-16 वेळा म्हणायचं आहे. 21-21 वेळा म्हटलं तरी अतिशय उत्तम, तुम्हाला 51 वेळा म्हटलं तरी अतिशय उत्तम, एक माळ केली तर अतिशय उत्तम. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ती सेवा करा. त्याच पद्धतीने हे जर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कोणाला समजत नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही 51 वेळा 21 वेळा 11 वेळा केला तरी चालेल. जास्तीत जास्त तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करा. मी स्वतःही सेवा करणार आहे आणि मी दर महिन्याला ही सेवा करते. मी तुम्हालाही सांगेल, फक्त ही सेवा तुम्ही करून बघा आणि काय अनुभव येतो ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं, घरावर जी कर्णीबाधा असते, कर्णीबाधा म्हणजे काय, घरात एक प्रकारची नकारात्मकताच असते. आणि मला तरी वाटतं घरातली नकारात्मकता आपणच तयार करत असतो.
आपणच निगेटिव्ह बोलून बोलून घरातली नकारात्मकता आपण तयार करत असतो, त्याच्यामुळे बरेचसे दोष लागतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दोष असतो तो पितृदोष. आणि जोपर्यंत पितृदोषाच्या त्रासातून तुम्ही मुक्तता मिळणार नाही ना, तोपर्यंत तुमचे कोणतेही कामं होणार नाही आहे. माझा अतिशय छोटासा व्हिडिओ आहे, तुम्ही नाही शेअर केला तरी चालेल, पण तुम्ही ओरलली तरी एखाद्या व्यक्तीला सांगू शकता ज्याला पितृदोषाचा त्रास आहे. ज्यांना पितृदोष नसेल त्यांनीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला दर महिन्याला करायचा आहे. तुम्हाला शक्य झालं तर ह्या महिन्यापासूनच सुरुवात करा, कारण नवीन वर्ष आहे. जोपर्यंत तुमचे कामं होत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा करा, अनुभव येणार. फक्त कोणतीही सेवा ही विश्वासाने करायची आहे, श्रद्धेने करायची आहे. तुमची जर श्रद्धा नसेल, मनात डाऊट असेल, तर तुम्ही व्हिडिओ बघूच नका, तिथेच तुम्ही थांबून घ्या. पण मनात श्रद्धा राहिली तर तुमचे सगळे कामं होतील, यात काही शंका नाही. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते, आणि ही सेवा तुम्ही कराल ही तुमच्याकडनं मी अपेक्षा करते. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.